हा माझा मित्र भेटलाय गोव्यामध्ये, याचं नाव आहे अनिमेश पाटील. मनोज कुमार, मनोज कुमार, मनोज कुमार. काय भीते अनु? नको मला गरम नाही आहे, प्लीज थंड आहे. आपण कसं हाय केलं? तू काय खातो? कोल्ड कॉफी. मी काय खाणार ना बाबा, जेवण का आलं कोण खाणार ना. अन्वीसाठी काय घेतलंस? तिकट नाही ना, तिकट. बर्गर खतम करणे का समजा ना. ते मस्त आहे ना, आवडलं तुला? कॉफी प्यायली चारशे रुपये वाचले. अरे पण भांडणं झाली ना त्यांची तिकडे, त्यांची भांडणं सगळ्यांची. आणि तो जो बुकिंग केलेली ना तो, ओ मॅडम, ओ मॅडम, आपने बुक किया ना. पेमेंट केलं होतं का? नाही, मी नव्हतं केलं, पण तो म्हणतोय की त्याने केलं, पण हा दुसरा म्हणतोय त्याने काही नाही केलं. पण तुला सांगू, ज्याने आपल्याला आणलं होतं ना, आता 400 रुपये वाचवले. मला वाटतं त्याही पेक्षा स्वस्त तिकीट असत, कारण त्याचंही कमिशन होतं. नाही, त्याचंही कमिशन होतं, म्हणून तर तो एवढा भांडत होता, तुला कळलं नाही. म्हणजे 300 रुपये पण तिकीट असू शकतं. आपण जर डायरेक्ट त्या तिकीटवाल्याकडे आलो असतो ना, तर आपल्याला कदाचित 300 रुपयात मिळालं असतं. म्हणजे बघा, गोव्याला जर ह्या क्रूजवर बोटीवर यायचं असेल, बाहेर बरेच जण मिळतात तिकीट काढून देणारे, त्यांच्याकडे जायचंच नाही तिकीट काढायला. तिकीट नाही आहे त्याच्यावर, प्राईस नाही आहे. मी तेच तर बघत होते की त्याच्यावर प्राईस आहे का, तिकीटवर प्राईस नाही आहे. हा, पण त्याच्याकडे घेतलं असतं तर 2000 रुपये लागले असते, आपल्याला 1600 लागले. आणि डायरेक्ट तिकीटवाल्याकडे मला वाटतं अजून कमी लागली असते. हा, होते ना ते काका बसलेले. डायरेक्ट मला वाटतं 1200 लागले असते. नैनाचा वाढदिवस आहे आणि आम्ही त्याला तिला विश केलं. अंजुने आल्या आल्या याला विश केलं. विशालच्या वाईफचा अरे पण मला सांग, ह्यांनी एवढे पैसे घेतलेत पण सगळ्यांची बसायची अरेंजमेंट नाही केली आहे. ही अशीच अरेंजमेंट असते, खाली क्रूज खाली बसायला भरपूर आहे. खाली बसा, खाली बसा. हे डेक आहे, डेक वर असंच असतं. तू केरळला गेलं की नाही? केरळला असं असतं, डेक वर बसायची अरेंजमेंट नसते. चिकन टिक्की असते का ती? चिकन टिक्की असते, बटाट्यासारखं दिसते. हा, चिकन बसत असत. आपले प्राइस संपवतो. काय झालं? राईट संपवले आता. मला कळलं असं असत लहान भाऊ बहीण चला ना. अरे गर्दी होईल.
निघाला गो जत्रला मोजी तपायरी पालखी सजवुनी नटवुनी घेऊन खांद्यावरी न आज बाई शाळून परड्यावरी न आज बाई शाळून परड्यावरी सबसे पहली बात, शुरुआत में कपल से इसलिए क्योंकि शादीशुदा लोग बड़े ही बहादुर लोग होते हैं। क्या एक्सप्रेशन है यार, सब लोग ऐसे 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 फेस कर बना रहे हैं जैसे हाँ यही बात है, शादी करके कौन सा तीर मार रहे हैं हमने। वह दोस्तों फिलहाल आप लोग गोवा करो और गोवा बड़ी ही रोमांटिक जगह, तो पहला गाना जो है रोमांटिक बजेगा, उसके बाद गाने तेज होते जाएंगे और जैसे ही गाने तेज हुए कुछ भी लाते मारो, इन्हें कुछ पता नहीं चलेगा कौन क्या नाच रहे हैं। और ये पोज जो है ऑलरेडी मैडम ने ले रखा है, उन्हें पता है, उन्हें पता है कि जैसे रोमांटिक गाना शुरू होगा अपने पति की नजर इधर या उधर भी तो गला लगाने में आ सकते हैं। वेल आप डांस करते फोटो निकल रहे हैं तो परेश रावल इज योर चीफ साउंड द डीजे। Ya param te ho na koi
सोनू कसं वाटतंय? मजा आली बाबू, धमाल. सोनू इकडे बघ, सोनू छान वेळेत आम्ही आलो आता. चला ना आता, किती फोटो काढायचं. मस्त आहे. पैसे लागतील, पैसे तुम्हाला. अरे साडेचार वर्षाची झाली कोकणी इंग्लिश. बाय कर बाबू. हाँ ऐसा क्यों नहीं रखा हमारा? कसं वाटलं? सोनूला मज्जा आली आहे. आणि आता जायचं मुंबईला. जायचं मुंबईला, सनसेट बघून निघतोय, बोटीवरचा सनसेट.
बोट पण एन्जॉयबल आहे. वेळ आलं तर बोटीवर नक्की या, मजा येते, छान वाटलं. एक दीड तास धमाला आणि 500 रुपयापासून तिकीट सुरुवात आहे. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत बघाशीच आपण शिकून घेतो. कोणी 400 सांगतं, कोणी 500 सांगतं. डायरेक्ट तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढा, म्हणजे कदाचित तुम्हाला 300 पण मिळेल. आम्ही मला वाटतं कमिशन मध्ये होतं, पण तुम्ही डायरेक्ट तिकीट काउंटरवर गेलात तर मला वाटतं 300 बुक मिळेल. चला आता फ्लाईट पकडूया. बच्चों का हाथ पकड़े वो पाउलो क्रूज. ते बा त्याला पटलं, लगेच पुढे गेला तो. येस डार्लिंग, डोंट वरी. आणि महेश माझा मित्र खूप काळजी करतो माझ्याची. पावलो क्रूज मध्ये आम्ही गेलो होतो. बापरे मी कन्फ्युज झाले कुठे जायचं. कॅसिनो, कॅसिनो. बाबा मजा आली धमाल. मेरिट ही लेटची होती.